राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मला पहिल्यांदा मनापासून आभार मानायचे त्या मुलांचं किंवा त्या युवकांचं, विवाहित का असाना, की ज्यांनी आपल्या कॉलेज जीवनामध्ये त्यांना कुणीतरी एक मुलगी आवडत होती आणि त्या मुलीने अगदी निष्ठुरपणे त्यांचं प्रेम दूर खाऊन लावलं. भले ते एकतर्फी असून द्या, कसं पण प्रेमच असतं ती. त्या मुलीने त्या युवकांचा त्यांचं प्रेम जे दूर खावलं, त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करून तुम्हाला सांगतो की असं म्हणायचं कदाचित की बाबा ही आपल्याला सुटच नव्हती, ही आपल्या नशिबातच नव्हती आणि ही नाही मिळाली ती चांगलं झालं असं धरून चाला. कारण आजची जी घटना ही अशाच प्रकारची आहे. स्त्रीचं मुलीचं मन कधी बदलन कधी वळण आणि तिचं अंतकरण काय हे आजपर्यंत कोणी देवाधिकार नाही कळलं. आपण तर साधे माणसं आहे, लय अवघड आहे. त्याच्यामुळं ती जर समर्पित झाली तर आबादी आबाद होऊन टाकते पुढच्याला, आणि ती का रागावली की पुरा सत्यानाश, पुरं वाटुळं करून टाकते तुम्हाला सांगतो. आणि तशी स्टोरी आज आपण बघू. सत्य घटना आहे, केरळमधली स्टोरी आहे. आणि ह्यातली जी मुलगी आहे प्रिया, ही कॉलेजला जाते, मिडल क्लास फॅमिलीतली होती, कॉलेजला जाते. कॉलेजमध्येच एक मुलगा असतो गजानन. आता ह्यो गजे आहे, हा गजे आणि ही ह्यांचं पहिल्यांदाच कसं असतं ते प्रेमात एक विषय वेगळा असतो. तुम्हाला सांगतो की बा दिलाया गदीप येतो परिक्याची जी असं जे म्हणतात ती खरं आहे. म्हणजे कुणाला काय कधी आवडणं सांगतात नाही, नुसतं आवडण्याचा बी विषय नाही की एकमेकाची नजरानजर. पण सुरुवात कशी होते तुम्हाला सांगतो की मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मुलगा शक्यतो त्या मुलीकडे चोरून चोरून पाहतो. ती खरी सुरुवात त्याची, स्टार्टअप चोरून चोरून पाहतो. बऱ्याच वेळा जे बाकी इतर ज्या तिच्या मैत्रिणी असतात त्या मैत्रिणींची मदत घेतली जाते आपला संदेश तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्या मुलींची किंवा यस म्हण किंवा नो म्हण तसं काय नाही, पण कमीत कमी त्याच्या भावना तिच्यापर्यंत जाणं ह्या फार गरजेच्या असतात. आणि आमचा पहिला काळ तर असा होता की एकतर्फी प्रेमात आम्ही जुरून जुरून खालास झालो. तिकडं ते पोरगी लग्न करून गेली, पोरं घेऊन कडून माघारी आली आणि आम्हाला म्हणती मामा म्हण, तो मामा आला तर काय करायचं आहे ती बरं आयुष्याचा मामा झाला आपल्या, तर मरून जाऊ द्या आपल्या काय करायची. आता तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ही जी प्रिय आहे त्या गजाननचं त्यांच्या नजरेनजरेतून जमलं बघ. आता मुलींना एक गोष्ट चांगली माहीत असली पाहिजे तुम्हाला सांगतो, एखाद्याला नजर द्यायची ना किंवा डबल पाहिजं ना हे फार धोकादायक आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही नजर जर एखाद्याला दिली तर ती पोरग रातून ते तुमच्या घराभोवती हिंडाय बसले. नजर कुणाला द्यायची नाही, कारण त्याचा त्या नजरेचा सहज पानं वेगळं आणि जाणूनबुजून नजर दिली म्हणजे त्याला वाटलं पटले आता आपलं सगळं म्हणजे कोंडोमचा खप वाढला आणि सगळंच वाढलं. आता ती खुश होतं, हवेत जातं आणि अशा भरात ते काही करू शकतं. त्याच्यामुळं मुलींना माझं सांगणं आहे, आपली नजर ही कुणाला द्यायची नाही. हा आपलं अभ्यास आणि आपण हा आपलं आईबाबा स्वप्न आपला गोल आणि शिंगरू काही शिंगरू पुढं मिळणारच आहे, त्यात काय वाद नाही. उलटा मुलींची संख्या कमी आहे, एका मुलीमाग 10 शिंगर आहेत, काय काळजी नको. ती तुम्हाला ते योग्य वाटेल ती करा, पण ही लफड्या झापड्यातून अशा प्रकारची घटना घडू शकते असा विषय. हा गजाननं तिचं नजरनजरीने प्रेम जमलं, प्रेम जाणल्यानं प्रेमाचं रूपांतर ही थोडं बेटी गाठी बोलणं चालणं, पण ती फिजिकल रिलेशन किंवा त्यांच्या ते जांगड गोतात असला अजिबात विषय नव्हता. शारीरिक संबंध नव्हते, कारण पोरगी थोडी हुशार होती. हा आता हे जे शरीर संबंध आहे ना, तुम्हाला सांगतो 8वी 9वी 10वी इथपर्यंत जी पोरगी ही जी तयार होते शरीर संबंधाला किंवा लपडं करून मोकळी होते, शक्यतो ग्रॅज्युएशन किंवा 12वीनंतरच्या मुली अजिबात डोकला येत नाही. का तर त्यात मेंटली मॅच्युअर होतात, ध्यानात ठेवा. आणि ही टेक्निक चांगलं माहीत असतं. पळून जाणाऱ्यापैकी बघा अल्पवयीन जे असते, याचं कारण ते की शरीर विकसित होतं, बुद्धी विकसित होत नाही. आपल्या आईबापाचा त्याग, घरात येणारं अन्न कुठून येतं, आपल्या बापाची तळमळ, आईचा प्रपंचासाठीचा असलेला अट्टहास, आईचं म्हणजे अगदी रातचं शिळंसुद्धा आई सकाळी खाते पोरांना ताजं करून घेते. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मुलांना कळल्या पाहिजे की आपल्या आईबापाचं किती संघर्ष चालला आहे बाबा, नाही तर ही लफडी दफडी चालूच राहणार आहेत. ही जी प्रिया आहे ह्यांचं शाळेच्याच म्हणजे कॉलेजच्याच बाहेर भेटणं चालल्यानंतर किंवा कॉफी घ्यायला गेली पुढं किंवा काही नाश्ता करायला गेली तिथं ते बोलणं चालू झालं, एकमेकाच्या आणाबाखा घेतल्या, लग्नाचा विषय चालू झाला. आणि ह्यांचं हे बघणं, कुणीतरी घरी कळ लावली त्या प्रियाच्या की बाबा ती अमक्या अमक्याच्या पोराबरोबर बघत ही,
आता ह्या गजाननची जी घरची परिस्थिती आहे ना ही अत्यंत वाईट होती. हां म्हणजे एकदम गरीब पोरगा ह्यांची. आता ती लग्न जमावताना तुम्हाला सांगतो, पुरीच्या बापाला वाटतं आपल्यापेक्षा दहा पट श्रीमंताला पोरगी द्यावा किंवा चार चौघात माझं नाव मोठं व्हावं. मग ती कसलं पेताळ खाताळ का असा ना, पण त्याला ती श्रीमंतीची हाव जास्त आहे, बंगलात पाहिजे. म्हणजे आर्थिक सिक्युरिटी लोक बघतात आजकाल तुम्हाला सांगतो. पण ते व्यसनी आहे का किंवा तो बाबा जास्त हस्तमैत्रामुळं त्याचं फार हत्यारच कमी झाली, हे गोष्टी बघत नाहीत. हे मूर्खपणा आहे, प्युअर मूर्खपणा आहे. आणि चांगली जी पोरं आहेत ना, ह्यांना थोडी संपत्ती कमी असेल किंवा नोकरी नसेल पण शेतीत गडी एक नंबर असेल, यांना डावललं जातं. म्हणजे ही तरी पूर्वीच्या बाब तरी शाणे आहेत का मला सांगा बरं. तुम्ही सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे, सर्व बाजूनी करून तर त्या मुलीचं सुख म्हणजे सुखी राहीन, नाही तर वाटोळं निश्चित आहे. आणि होत्यात बऱ्याच जणांचं. ह्या प्रकारामध्ये जसं प्रियाच्या आईवडिलांना कळलं, म्हणलं एवढ्या बिकारड्याला द्यायला आम्ही मोकळी नाही, हां आणि द्यायचीच नाही, तू नीट वाग नाही तर घरी आणि तारारेरी लगेच 6 महिन्यात, हां म्हणजे तिथं लग्न करून टाकण्यात येईल अशी त्याला धमकी दिली. हे आईने त्या तसं त्या प्रियाच्या आईने वडिलांना जरा संध्याकाळी एकांत निवांतात सांगितला विषय, की पोरगी जरा पोरांना बेठाय लागली असं तसं, तो गजा आहे त्या गजाचा असं असं ती भेटते ही करते, पोरगी पळून बिळून जाईन बरं का. बाप लगेच सावध झाला, अर म्हणला कणी चुकीत आहे वारं बेकार आहे कलियुगे, आपल्या पोरगी आपल्या पार दाढी मिशाला कांदं बांधून, म्हणजे कांदं बांधून याचा अर्थ म्हणजे ग्रामीण भागात असं म्हणतात की बाबा आपली इज्जत घालून जाण्याऐवजी तारारेलीचा प्रकार एक नंबर करून टाकू. त्यांनी लगेच जागा बघायला सुरुवात केली. आता ही पहिली गोष्ट प्रिया दिसायला फार दिखणी, तुम्ही थंबनेलमध्ये बघू शकता दिखणी तर आहे, पण ती फार चंचले आणि इतकी ॲक्टिव्ह की बाबा ती असं काय काय कसं ती मरी गेलेल्या कातड्याने अशा जरूर ग बसतात अशा, त्यांना ती रक्त कमी असतं का काय असतं कुणाला माहिती, पण निवळ असं त्या कवटीत डोळं बसवलेलं आतमध्ये लेकुरूप असतात काय काय मुली. तसं ही टष्टचित टवटवीत आणि चंचल फार लय बुद्धी फास्ट चालायची पोरीची, आणि कदाचित तिच्या शरीराच्या असलेली डोपामाईनसारखी मेंदू जी आपली स्त्रवणारी हे असतात हार्मोन्स असतात किंवा ऑक्सिटोसिन ही थोडी जास्त स्त्रवत असली पाहिजे, पण ती ते जास्त स्त्रवले की तुम्हाला सांगतो माणूस जास्त आनंदी राहतो, त्या माणसाला सेक्स इच्छा जास्त जागृत होते, त्या माणसाला काय आगमाना खाजमाना हा जास्त असतं. हे से बाटम का सायन्स आहे बरं का, लपडी अशी सहज नाही होत तुम्हाला सांगतो. कुठंतरी जाळ निघाला कुठंतरी दूर निघाला, दूर निघल्याशिवाय ते जाळ म्हणजे अग्नी असल्याशिवाय दूर निघत नाही असा विषय. हे लोकांनी मानसिकता लोकांची समजून घेतली पाहिजे. आता विषय असा आहे की ह्या पोरीचं म्हणजे लग्न जमाला आणि घरातले हालचाल लगेच कळतात. आली एक दिवस गाडी, आली एक दिवस पाहुणे, बोलेरोच घेऊन आले बाबा. त्यांनी बघितलं मुलगा दाखवला, मुलगा बघितला तर एक नंबर, मुलगा आर्मी पर्सन मिलिटरीत काम आला. तर आर्मी म्हणजे कसं छाती वजन एकदम एक नंबर क्वालिटीचाच सिलेक्शन केलं जातं, शारीरिक तपासणी त्याची स्ट्रेंथ बिन एकच नंबर पोरं, 50-60 हजार पगार असतो, नात खोळा. म्हणजे आता खताला 2 रुपये पिशव्या कुठून आणू शेतील टाकायला, आणि ही घर बांधायचं त्याला 50 हजार कुठून दवाखान्यात 50-40 हजार कुठून भरू, पैशाचा विषय क्लोज, कारण पैसा भरपूर नोकरी म्हणल्यावर. शिवाय आई बापार लय पटलं बाबा हे, आता म्हणलं हिच्या गळी कसं काय उतरायचं, तू बायकोकडे जबाबदारी दिली प्रियाला तू समजून सांग. प्रियाचं गजाननला शब्द होता की गजा मर जाएंगे मिट जाएंगे पण तुमको नाही छोडेंगे, लय तुम्हाला सांगतो असं प्रेम असं, पण ते प्रेमाला शारीरिक संबंधाची जोड नव्हती, ध्यानात ठेवा. हे फक्त मेंटली प्रेम होतं, मानसिक प्रेम होतं. गजा दिसायला एकदम पंटर एक नंबर शिंगरू म्हणजे चांगलंच, पण पैशानी कमी आर्थिक, आणि ती शिकतोय त्याच्यामुळे काय ते कमवण्याचा विषयच नसतो, ते आईबापावर डिपेंड होतं. पण लाड बऱ्यापैकी पुरवायचे त्याचे, जे काय ते 500 हजार कमवायचे बाबा त्याला 200-300 रुपये रोज द्यायची. आता ह्या गजाचा डोक्यात विषय असा झाला, ह्या दोघांचं असं ठरलं की प्रिया म्हणली माझं लग्न जमवायच्या मागं लागल्यात, ह्याला पर्याय शोधायचा आणि आपण दोघांनी मिळून शोधायचा. त्या गजाला एक नाद होता, काही असलं की त्यात ते व्हिडिओ शूटिंग करा त्याच्या मोबाईलमध्ये. त्यांनी उपाय असा शोधला की कायदेशीर रजिस्टर लग्न आपण पळून जाऊन करू शकत नाही, कारण तिचं वय 17.5च होतं, हां ते होत नाही. बरं मग आपण म्हणले मंदिरात लग्न करू, हां आपला भटजी बो आहे त्यांना आपण काकांना पैसे देऊ 50,000 आपलं 4-5 हजार रुपये देऊ,
आणि दोन चार माणसं आणू आणि लग्नात आपलं थोडं लांब जायचं, तिथं आपल्या कोण ओळखत नाही आणि लग्न एवढ्यात करायचं. आता आजकाल पैसे म्हणले की काही होतं आहे ही त्याच्या मनात समजूत, म्हणजे आपलं लग्नच झालं आहे त्याच्यामुळं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं. लग्नच झालं आहे म्हणल्यावर नंतर पुढं सोपं नाही की माझं लग्न झालं आहे हार तू राम कतमक ही प्लॅनिंग. आणि हे प्लॅनिंग कुणाचं? त्या पोरीचं सांगितलं गाज्याला, प्रियाचं प्लॅनिंग सांगितलं गाज्याला. गाज्यात लगेच तयार एका पायाव, गजा एका पायाव तयार झाला लग्न करायला असं चुरून बुरून. ते काय कायदेशीर नव्हतं, त्याला एक कारण होतं. त्याला वाटलं लग्न जर झालं मी कापडं काढाय मोकळं झालो ना हिची, हा फरक असू द्या ना ठेवा. ही ही प्रेम वासना याच्यात अंतर फार थोडे, कोण कसं घेतं कोण कसं त्याच्यावर डिपेंड आहे. मानलं आपल्याला तर लायसन्स मिळालं मग ते पुढं काय गाव ना, पण आधी तर माझ्या मार मोकळा ना मी. त्यांनी त्याचा असा फायदा पाहिला. झालं त्यांनी तिला देवळात लग्न बिग्न केलं, ते काय कुणाला सांगून नाही, फक्त आपलं मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण होतं. आणि त्यांनी ते मंगळसूत्र बी दोन पाळ्या आणल्या होत्या, थोड्या आपल्या सास्तातल्या या ग्रॅममधले दोन पाळ्या बारीक नाजूक काळी पोत मागं ती बांधली. आणि घरी जाताना ती मात्र ती लपून ठेवायची, बाहेर असली की ती घालायची तेव्हा असताना. म्हणजे त्यांनी मनातून लग्न केलं, घरच्यांना इकडं माहीत नाही इकडं माहीत नाही, आणि काय द्यायला तर अजिबातच माहिती नाही, आणि तुम्हाला आम्हाला माहीत असायचा विषयच नाही. आता हे प्रकार किती घातक झाला आहे बघा. आता आईबापांचं लक्ष चाललं आहे की हिचं लग्न त्या मिलिटरीमॅनशी करायचं, हिला त्या आईने सांगितलं असं असं आहे. तर हिने काय सुरुवातीला नकार दिला, म्हणजे मला काय लगेच करत नाही आणि मला गाज्याबरोबर लग्न करायचं आहे असं ती बोलली. रागारागाने कॉलेजला गेली निघून. गाज्या तिकडं सावध होता, आता आपलं लग्न झालं आहे, आता आपल्याला सोहगरात्र करायला काय अडचण आहे का? काहीच नाही ना. मग मित्राच्या रूमवर चल, ते मित्रांनं सांगितलं तुम्ही मला रूम द्या, ते मित्राच्या रूमवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी अखंडांगापुंगा कार्यक्रम चालू केला त्या दिवसापासून. आणि तिने स्वतःला त्याच्या हवाली केलेलं एक कारण आहे, कारण एक मानसिकता त्याची मेंटॅलिटी अशी होती त्या प्रियाची की माझं आता लग्न झालं आहे. आणि लग्नानंतर ह्या गोष्टी ओघाने आल्याच. बघा सिच्युएशन आणखी गदळ बनत चालली आहे. एखाद्याचा जीव जातो हे असा उगत जात नाही तुम्हाला सांगतो. त्याच्या पाठीमागं लय कारण असेल आणि तुमचं जाऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून हा प्रपंच चालवला आहे, बाकी काहीच विषय नाही. आणि शिकलं ना त्याच्यातून काहीतरी बोध घेतला ना, तुम्ही फसू शकत नाही मला खात्री, फसणारच नाही अजिबात. शितं काय झालं त्यांनी नेली बाबा, यांचा नांगापोंगा कार्यक्रम चालला, स्वागत चालला, पण प्रिकॉशन घेत होते. मग बरे त्यांनी ते गोळ्या खाऊ द्या, नाहीतर अजून काय ते कंडोम वापरू द्या, पण मूल होण्याचा काही लगेच प्रश्न, कारण सेटल नाही दोघं, काय नाही काय नाही, पैसा कुठून आणणार, जगण्यासाठी पैसा लागतो, नुसतं प्रेमाने पोट भरत नाही, म्हणजे ही रिॲलिटी आहे. आणि शी आता झाला कार्यक्रम चालू त्यांचा, त्यांचा कार्यक्रम चालू झाल्यावर एक दीड महिना झाला. इकडं त्याच्या आईनी त्या प्रियाला, प्रियाच्या आईने गेलं गोपशात घेतलं त्याला जरा, म्हणले ऐक मी काय म्हणते थंड डॉक्युमेंट विचार कर आणि मग निर्णय दे. त्या ह्याचा फोटोसुद्धा बघितला नव्हता तिने अजून, त्या मिलिटरीमॅनचा, ती आर्मीतला जवान, त्याचा फोटो दाखवला. गजापेक्षा शिंगरू खा फर्स्ट क्लास देखणं, ते कटबीट असतात बघा ते, म्हणजे केस कापलेली ही ते आता जवानच ते काय आर्मीचा, त्याला काय विषय. म्हणली बघ पोरगा, गरीब बांगला आहे, केळीची बाग आहे, 7 एकर जमीन आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50-60 हजार पगार आहे, अजून काय पाहिजे तुला? सगळ्यात अजून त्यात महत्त्वाचं म्हणजे तुला काही 6-6 महिने ते तिकडं राहणार, तू इकडं असा विषय नाही, त्यांना क्वार्टर मिळतात, तिकडं तू डायरेक्ट जम्मूला जाणार किंवा जिथं पोस्टिंग आहे तिथं तू जाणार. आता काय झालं तर हिथं आता ही परिस्थिती अशी आहे इथं, त्या प्रियाला एका बाजूने सगळी सुखं, नवीन शिंगरू शिवाय सगळं कायदेशीर लग्न सगळं, म्हणजे तिथं प्रॉब्लेमच नव्हतं तिथं. दुसऱ्या बाजूला शोखावडा बांडा गजा, ती बी महिना दीडपासून तो किती स्टॅमिना आहे काय ते, गजा बी चांगला तसा OTT मधला होता, पण परिस्थिती हा काय मला दागिने देणार आहे का, हा काय कारमध्ये फिरवणार आहे का, तिच्या मनात जे द्वंद्व चालू झालं ना महाराज, आणि तिथंच डोकं फिरलं. आज त्याला म्हणतात की बॉ स्त्रीचं बाईचं मन कुणी ओळखू शकत नाही, कुणाचा कधी कार्यक्रम करेक्ट होईल सांगता येत नाही. तिने तिच्या आत्म्याने तिच्या मनाने असा निर्णय घेतला, जाऊन द्या गाडी गजेची, मनातला निर्णय बरं का, गाज्या जाऊन द्या, ह्यो आजा येऊ द्या मिलिटरी मॅन. हा शिनी असा निर्णय घेतला ना, प्रेमाचा प्रेमाला कुत्ता तिथंच लागला ध्यानात ठेवा. प्रेमविषय संपला मग तिथं व्यवहार आला, प्रॅक्टिकल हे आलं, आणि काय म्हणतात की बाबा तिचं बरोबर आहे असून द्या ना बाबा, तिथं सिक्युरिटी कुणी बघत, पण प्रेमाचं काय मग ती काय फक्त ह्याच्यापुरतंच होता का मग तात्पुरत्या टाईमपास. तिने विचार केला की गाज्या हे नको झालं, भटजी बाबा बोलावले, त्यांना सांगितलं पंचांगण काढा असं त्याला. ही त्यांनी सांगितलं ही मुलगीला कडक मंगळ आहे,
आणि इतका घातक मंगळ आहे की हिच्या पहिल्या नवऱ्याची हत्या म्हणजे मर्डर होणार आहे किंवा तिच्या पहिला नवरा मृत्यू पावणार आहे, दुसरं ज्यावेळेस लग्न करीन तेव्हाही सुखी होईल. आता ही बट जीवाने सुद्धा एवढं खतरनाक सांगितलं नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळं सुद्धा हत्या होते द्यानात ठेवा. त्यांनी तसं सांगितलं, सगळीच विचार करायला लागली दोन्ही पार्ट्याची. म्हणले असं असं आहे, ती केला त्या आर्मीवाल्याला फोन, आणि ती मुलीला कडक मंगळ आहे. त्या आर्मीवाल्यांची मानसिकता वेगळी होती. त्या आर्मीवाला जवान म्हणला, ह्या बाखड कथांच्या ह्या ज्योतिषा ह्या भविष्यावर माझा काही विश्वास नाही. जे कुठे गेलं आहे विज्ञान कुठे गेलं आहे, ती मुलगी मला पसंत आहे, ह्या असल्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही लग्नाची तारीख टाका. त्यांचा विषय नवरदाचा म्हटलं, नवरदाच्या पुढे काय कोण बोलत नव्हतं. प्रियाने विचार केला की बाबा एवढं मोठं सुख चालून आलं आहे, नवरदेव चांगला आहे, आणि काय काय व्हाय ना. मी म्हणतो महाराज आज फोनचं जग आहे, फोनवर तिथे चार दोन कॉल त्याच्यासंग त्यांनी बोलणं चालू केलं तर म्हणजे सिने वाचला तरी होणार आहे नवरेश. अजून काय साखर पुडावे नव्हता, पण विषय होता गाज्याचा. आणि गाज्याला ती काहीतरी खाऊन म्हणजे खा डब्यात चांगलं चोंगलं खायला घालायची. स्प्राईट तुम्हाला सांगतो ती आंब्याचा रस असतो ती सिटोमध्ये मिळतात बघा, तसल्या बाटल्या घेऊन जायची त्या रूमवर का ही घे कर काढून चालू ती एकदा दोनदा तीनदा तीन तीन शॉट असला कार्यक्रम ते गाज्यात चालल्याला पूर गेले गादा. तू मला सांगतो गाज्यात खुश झालेला, पण जसं हिने चालू केलं त्याला कोल्ड ड्रिंक द्यायला हे केला त्या गाज्याचं पोट दुखणे अशक्तपणा अस्वस्थपणा हे त्याला जाणवायला लागलं. आणि त्याचं वजन जे आहे ते वजन स्पीडने कमी व्हायला लागलं गाज्याचं. मग विषय असा होता तो त्या आईने तिने सांगून टाकलं प्रियानी, मी गजाचा नाद सोडून देणार आहे, तू त्यांना होकार कळ, फक्त लग्न एक चार पाच महिने लेट धर, लगेच धरू नका. पोरगीत हे गेला आई बापा खुश, त्यांना कळून टाकलं. म्हणले आपण चार पाच महिने लग्न करून टाकू, तुमची माझी थोडी आर्थिक परिस्थिती ही मला मंगलकालचं बाड आहे सगळं बसता आला. पोरीस लग्न उलगाड्याचं म्हणल्यावर पैसे जास्त लागते. चालतंय म्हणले. ह्या जी प्रिया आहे हिनंतर असं डोकं लावलं की ह्याचे गजाचाच कार्यक्रम करायचा. गजाचा कार्यक्रम करायसाठी तिने ती आर्सेनिक नावाचं विष त्याला पाजलं, आणि त्या विषयामुळं एक दोन तीन महिन्यात तो पोरगा वजन कमी होऊन कमी होऊन कमी होऊन खालात झाला. जसा गजाचा काटव पडला तसा त्या आईवडिलांनी गजाच्या आईवडिलांनी एक तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या मुलीवर संशय हा सारखा आजारी पडायचा असं होतं. मग त्याची ब्लड टेस्ट वगैरे त्यात आर्सेनिक नावाचं विष सापडलं, ते मार्केटमध्ये काही उपलब्ध होतं पण कसं आहे तिने सांगू शकत नाही. बऱ्याच गोष्टीत आपल्या नवरा असताना प्रियकराच्या वर्गातल्या मित्र ह्यांची ओळखी आता मोबाईलमुळे झाल्यात, ह्या बाया नवऱ्याच्या परस्पर त्यांच्याशी तास तास बोलत्यात, मनातून गुंतत्यात, हे सुद्धा प्रकार भयंकर वाढलेले आहेत. आणि ते एखाद्या बाईच्या मनात आलं की बाबा काटाच काढायचा नवऱ्याचा, तर अशा प्रकारचं विष देऊन एक चार पाच महिन्यात त्या नवऱ्याला मारलं जातं ही आजच्या समाजातली भीषण वास्तवता आहे तुम्हाला सांगतो. हा एखाद्याचं लेकरू एवढं मारणं बिरणं एवढं सोपं नाही. त्या गजाचा काटव पाटला ती तर पार तुम्हाला सांगतो त्या पोरीपायी येडं झालं तर पार दोन इंचाची माझा घ्यायला गेलं, त्याचा अख्ख्या आयुष्याचा इंचा इंचा होऊन बसला. हा संपलं त्याचं तो मेला. म्हणजे बघा ते पोरगी किती घातक आहे. आणि ते मेल्यानंतर तक्रारीवरून जे पोलिसांनी त्याला अटक केली नंतर कोणाच्या गजाननच्या आईवडिलाच्या, मग अटक केली म्हणजे मला काय उचललं मला काय हे केलं ते केलं. दोनच कॉन्स्टेबल महिला कॉन्स्टेबल होत्या, त्यांनी एकच प्रश्न तिला लागोपाठ तीन दिवस अटक म्हणजे अटक आणि मर्डर की 302 कलम होती. एकच प्रश्न विचारायचा कंटिन्यू, तिला हाणलं नाही मारलं नाही, फक्त प्रश्न तास गेलं की तू गजाला का मारलं आणि कसं मारलं. आता हिला एवढं ती हॅमर झाली की मेंटॅलिटी माणसाची अशी की बाबा ती शेवट ओकलीच की बाबा असा असा विषय होता, मला ते मिलिटरीने आवडला होता म्हणून मी विष देऊन त्याला मारलं. तिने स्टेटमेंट दिलं सगळं जाहीर केलं. पोरगी इतकी खतरनाक आहे की ती म्हणली ह्याच्यामध्ये मी ॲक्टिव्ह सहभागी नाही किंवा मी आरोपी नाही, मला काय तुम्ही वाट टाका फाशी द्या, पण याच्यामध्ये माझा भाऊ आणि माझे आई वडील सुद्धाही, आणि ह्या तिघांचा खरंच काही संबंध नव्हता. किती नालायक वृत्ती बघा ही असली अवलाद न झालेली बरी तुम्हाला सांगतो की बाबा ज्यांनी सांभाळलं ते आईवडिलां भावाच्या सोगुतवाय निघालेली पोरगी हे तो एक तर खापावला की काय करायची. आणि ही अजूनही आजच्या तारखेला पण जिवंत आहे, पण ही आतमध्ये आहे.
जेलच्यात. ही कथा कायद्यानुसार जा तिला काय फाशी झाली नाही, पण तिला जी जेलमत ठेप झाली तेवढी बघून ही येणारच आहे बाहेर. आणि कुणाकुणाला कुत्रा लावते कुणाला माहिती बा. आता असल्या मानसिकतेपासून, असल्या मुलीं असे डेंजरस मुलींपासून सावध राहा. नाही झालं लग्न तरी हरकत नाही, पण यांना काय संभळू नका बघा, ठसपोट घ्या रे सर, लई डेंजर असते त्या. मग त्यांचं प्रमाण नगण्य, पण जर तुम्ही त्याची मेंटॅलिटी मानसिकता कशी आहे मुलीची हे तपासा, पूर्ण खात्री करा, नंतर सोडून द्या. नाहीतर तुमचं जीवाचा धोकाचे आणि ते प्रेमबिंब त्यांना काय विषय नसतो. जसं ते न्यायवाड्यात नाव सांगितलं, पोलिसांनी सगळी सखोल चौकशी केली, सगळं काय त्यांचा काय दोष नाही. आरोपी एकटी ही होती, वन मॅन शो होती, आणि शिला 302 कलमांतर्गत 34 कलमान्वये गुन्हा दाखल करून रितसर केस फाईल केली. आता ह्याच्या ह्या स्टोरीतून आपला बोध एवढा घ्यायचा आहे, ह्या जगामध्ये हार्मोन्स बिघडल्यात सगळ्यांना तुम्हाला सांगतो. हा ऑक्सिटोसिन सारखे जे घटक आहेत हे बऱ्याच खाद्यपदार्थांसुद्धा लोकांच्या शरीरात जायला लागल्यात. जे पॅकेज रेडीमेड असतं ना ते सगळंच काय सेफ असतं अशातला अजिबात भाग नाही. हा जीवनशैली बदलली, सगळं बदललं, आणि जास्त अनैतिकता अत्याचार करण्याकडे लोकांचा कल जास्त, आणि लोकांना कायद्याची भीती राहिली नाही. आणि कायदा जे तयार करतात किंवा कायद्याचं रक्षण करायची जबाबदारी लोकशाही यांच्याकडे दिली ना, ते बी अवलादी काही सरळ राहिल्या नाहीत. त्यांच्या नीच नालायक कृत्यांच्यामुळं कायद्याचा वचक कमी झाला. पोलीस यंत्रणा इतकी सक्षम असून भले म्हणतो 10-5 काकटे घेत असत्यात, पण पोलिसांच्या एवढी ताकद आहे की क्राईम कंट्रोल करू शकतात. प्रत्येक शहरात दावीस एन्काउंटर जर मारले ना, ते फुटानही की तुम्हाला सांगतो, पण परत गुन्हेगारीकडे वळणार नाही. पण आज गुन्हेगार पार अगदी मंत्रालयाच्या चक्रा मारत्यात थार घेऊन अशी परिस्थिती महाराज, आज निराशाजनक परिस्थिती. आणि हे बदलायची ताकद फक्त लोकशाहीत आहेत आणि लोकांच्यात. बघू येणाऱ्या काळात काय होतं आहे, आपण लक्ष ठेवून राहू. पण क्राईम कमी करणं हे 100% प्रशासनाचं काम आहे. पोलिसांचं काम आहेच, पण पोलिसांचा जो कंट्रोल करतो ते गृहमंत्र्याचंही काम आहे असा विषय. तर ह्या स्टोरीतून एवढा बोध घेतला तरी लई झाला. स्टोरी जर बरी वाटली असेल ना तर एक लाईक करायला बरी म्हणजे कसं की बोध घेण्यासारखी, तर लाईक करा, नाही तर जाऊन द्या बरं, जाऊन द्या गाडी आपली, काय विषय नाही तसा. रामकृष्ण हरी माऊली.